सरकारच्या वेळी मोतीबिंदू फ्री महाराष्ट्र ही मोहीम हाती घेण्यात आली होती तेव्हा जवळपास 17 लाख ऑपरेशन करण्यात आले होते. डॉक्टर लहाने यांनी सुद्धा स्वतः पुढाकार घेऊन संपूर्ण आखणी केली होती. महाराष्ट्र सरकारच्या संपूर्ण टीमने उत्तम कामगिरी बजावली होती. आता पुन्हा असाच निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकल रुग्णालयामध्ये पत्रकारांशी बोलताना दिली आहे. असं आहे की मागच्या काळामध्ये जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा मोतीबिंदू फ्री महाराष्ट्र अशी एक मोहीम आपण हातात घेतली होती आणि जवळपास 17 लाख ऑपरेशन्स आपण त्यावेळी केले होते. डॉक्टर लहानेंनी स्वतः पुढाकार घेऊन त्या संदर्भात सगळी आखणी केली होती आणि संपूर्ण आमची जी टीम आहे महाराष्ट्र सरकारची त्यांनी अतिशय चांगलं काम केलं होतं. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि मी हा निर्णय केला आहे की मोतीबिंदू फ्री महाराष्ट्राचं हे कॅम्पेन आपल्याला सुरू करायचं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये मी यापूर्वीच या संदर्भातलं कॅम्प घेतलेला होता आणि 4000 लोकं आम्ही आयडेंटिफाय केले आहेत. त्या 4000 लोकांचे ऑपरेशन्स आम्ही करतो आहे. आज 500 लोकांचे ऑपरेशन्स या ठिकाणी आम्ही सुरू करतो आहोत आणि मला असं वाटतं की सगळ्याच मतदारसंघांमध्ये अशा प्रकारे कॅम्प्स घेऊन ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांचे ऑपरेशन्स मोफत करण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येईल. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, झीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.